नमस्कार, मी सुवर्णा। संध्याकाळच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूयात। समृद्धी महामार्गाचं उद्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि त्याविषयीचीच बातमी आपण सुरुवातीला बघूया। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर शिर्डी या 521 किलोमीटरच्या महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सकाळी 9:25 सुमारास नागपुरामध्ये दाखल होतील। ते कस्तूरचंद पार्क ते खापरी या मार्गावर मेट्रोने प्रवास करणार असून त्यानंतर समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पंतप्रधानांच्या ताफ्याची रंगीत तालीम सुद्धा पार पडलेली आहे तर समृद्धी महामार्गावर भाजपचे भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत। मोदींच्या दौऱ्यासाठी नागपूर भगवमय झालेलं आहे। उद्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आहे। समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजे नागपूर ते शिर्डी या 521 किलोमीटर मार्गाचं लोकार्पण होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते। आधी मेट्रोचं लोकार्पण आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण। दरम्यान या सगळ्या ठिकाणावरून आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी उदय तिमांडे। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण उद्या होणार आहे आणि या सगळ्या सोहळ्याला काहीच तास शिल्लक आहे। त्याकरता जे आहे ते समृद्धी महामार्ग आता सजायला लागलेला असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर म्हणजे या शिववडका येथील 0 पॉईंट ते वायफळ या टोलनाक्यापर्यंत जे आहे ते अतिशय भगवं अशा पद्धतीचं चित्र तयार करण्यात आलेलं आहे। त्यासाठी भाजपचे आणि शिवसेनेचे झेंडे जे आहे ते या समृद्धी मार्गाच्या चहुतर्फा जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे होर्डिंग्स जे आहेत ते जागोजागी लावण्यात आलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे कटआउट्स मोठमोठाले कटआउट्ससुद्धा जे आहेत या परिसरात लावलेले आहेत। उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते या 0 पॉईंट ते वायफळ टोलनाक्यापर्यंत जी आहे ती या समृद्धी महामार्गाची पाहणी केली जाणार आहे आणि त्यानंतर एम्सच्या परिसरामध्ये जे आहे ते या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा मुख्य सोहळा होणार आहे। मात्र त्याआधी नागपूरचा समृद्धी महामार्ग भगवामय झाल्याचं इथे एकूण पाहायला आपल्याला मिळत आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18, लोकमत, नागपूर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ढोलताशा पथक आणि लेझिम पथकाचं सादरीकरण केलं जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या सकाळी 11 वाजता वायफळ टोलनाका या इथं समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होईल। लोकार्पण सोहळ्यामध्ये लेझिम आणि ढोलताशा वादन होणार आहे। आज दुपारपासून वायफळ टोलनाका इथं या पथकांकडून सराव सुरू आहे। तयारी अतिशय जोरात आहे। विदर्भाला मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग किंवा विदर्भ मराठवाडाच नाही उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण माननीय पंतप्रधान साहेब करत आहेत। त्यासोबत रेल्वेचे काही प्रोजेक्ट्स आहेत। त्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार असताना 2 प्रोजेक्ट आम्ही पाठवले होते। एक नाग नदीचं शुद्धीकरण आणि रिज्युविनेशनचा प्रोजेक्ट 2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे। जायका त्याला फंडिंग करणार आहे। त्या प्रोजेक्टला देखील कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्याचसोबत मेट्रोचा फेज 2 यालाही मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की नागपूरकरता तर अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस हा माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी येतो आहे। माणसाचे जर इंटेन्शन क्लिअर असेल, इच्छाशक्ती असेल आणि मेहनत आणि जिद्द करण्याची ताकद असेल तर हे असे प्रकल्प सहज शक्य होतात। आम्हाला अगोदर खूप कन्व्हिन्स करायला लागलं लोकांना, कारण राजकीय काही विरोध होता, काही भूसंपादनात विरोध झाला होता, भूसंपादनात विरोध झाला। पण तुम्हाला मी सांगतो की लँड ॲक्विजिशन जे आहे हे रेकॉर्ड टाईममध्ये केले। एका वर्षात 8,500 हेक्टर आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये केलं।
देशातला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याला गेम चेंजर आपण म्हणतो. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलण्याकरता. सिद्धार्थ, आत्ता उद्या लोकार्पण होणार आहे नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं, त्या ठिकाणीच उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. सिद्धार्थ, तुझ्या मागे नवा नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा, त्याचा तो रस्ता दिसतोय, अप्रतिम असा रस्ता दिसतोय. तू काय सांगशील, तू तिथपर्यंत पोहोचलास, थोडासा अनुभव आला असेल तुला या रस्त्यावरून गाडी चालवताना, काय अनुभव होता आणि उद्याच्या लोकार्पणाविषयी काय सांगशील? अप्रतिम, मी माझ्या आयुष्यामध्ये असा रोड बघितलेला नाही, असा रोड मी बघितला नव्हता, त्याच्यामुळं मी म्हणणार की हा रोड अप्रतिम आहे. बरं, फक्त रोड हा दिसायला अप्रतिम नाही आहे, त्याची क्वालिटी जी आहे सर्वोच्च आहे, याच्या मागे मेहनत घेतलेली ती सर्वोच्च आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे म्हटले की गेम चेंजिंग रोड आहे, हा खरंच गेम चेंजिंग रोड आहे. कारण माहिती आहे का, मी औरंगाबादपासून ते आता जवळपास नागपूरपर्यंत आलेलो आहे, अनेक लोकांशी बोललो, अनेक शेतकऱ्यांशी बोललो, अनेक तरुणांशी बोललो, ते आपण दाखवणारच आहोत विशेष आपल्या कार्यक्रमामध्ये. लोकांचं म्हणणं असं आहे की म्हणजे यामध्ये मी फक्त एक आठवणी सांगेल की मला एका मुलाने एक प्रतिक्रिया दिली, तो पुण्याला कामाला होता, परंतु या रोडचं काम सुरू झाल्यानंतर तो परत या ठिकाणी आला आणि त्याला काम मिळालं. सहसा आपण बघतो गावाकडून मुलं जी आहेत शहरात जातात, शहराकडून हा मुलगा गावाकडे आला. तो मला असं म्हटला की लोकांसाठी हा रोड असेल, रस्ता असेल, पण आमच्यासाठी हा उद्योग आहे, ज्याने आमच्यासाठी रोजगार आणलेला आहे. त्यामुळे ही फार महत्वाची प्रतिक्रिया आहे, अगदी गुळगुळीत, फार सुंदर आणि सेफ रस्ता आहे हा. आणि जे बघतो मी तुला दाखवू शकतो, फार सुंदर रोड आहे आणि बुलढाणा जवळचा एक रोडचा हा भाग आहे, आणि बाजूबाजूला थोडस जंगल आहे, आणि जंगल असलं तरी या ठिकाणचे जनावरं असतील, जंगली प्राणी असतील, त्यांच्यासाठी मुक्त वावर व्हावा यासाठी खालून भुयारं काढलेली आहेत, लोकांना जाण्यासाठी भुयारं काढलेली आहेत. निश्चितपणे हा समृद्धी महामार्ग जो आहे नागपूरसाठी तर महत्वाचा आहे, विदर्भासाठी महत्वाचा आहे, शिर्डीसाठी महत्वाचा आहे, ठाण्यासाठी तेवढं मी विशेष सांगू शकणार नाही कारण ठाण्याला मुंबई जवळ आहे, परंतु या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. कारण तीन विकासात्मक मुद्दे या ठिकाणी मी सांगू शकतो तुला, शेतकी, कृषी उत्पन्न, रोजगार आणि पर्यटन, या तीन गोष्टींना फार मोठी चालना भेटणार आहे. आणि मी फक्त एकच मिनिटात संपवतो, औरंगाबादसाठी समृद्धी महामार्ग नागपूरसाठी महत्वाचा असेल, उत्तर महाराष्ट्रासाठी महत्वाचा असेल, पण औरंगाबादसाठी डबल बोनस आहे. डबल बोनस असा आहे की औरंगाबाद हा मध्यभागी आलेला आहे, मुंबईलाही 4 तासात पोहोचता येतं आणि नागपूरलाही 4 तासात पोहोचता येतो. नागपूरला चांगली किंमत आली, लोक इकडे जातील, मुंबईला चांगली किंमत आली, तिकडे जातील, आणि दोन्हीकडचे लोक पर्यटनासाठी औरंगाबादला येतील. निश्चितपणे गेम चेंजर आहे. मी तर समृद्धी महामार्ग नाही तर समृद्धीची भाग्यरेषा. आणि मला खात्री आहे तू स्वतः सुद्धा कार ड्राईव्ह करण्याचा आनंद घेतला असेल, या रस्त्यावरून तू कार ड्राईव्ह केली असेल. धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल. नागपूर ते शिर्डी या 521 किलोमीटर महामार्गाचं, म्हणजे समृद्धी मधल्या या पहिल्या टप्प्याचं उद्या लोकार्पण होत आहे, सिद्धार्थ त्याविषयी सांगत होते. पुढे जाऊया. उद्धव ठाकरेंनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं, यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. देशात खरंच लोकशाही आहे का, आणि जर जीवघेणी लोकशाही असेल तर ती बदलायलाच हवी असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. तर उद्याच्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरूनही त्यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी कर्नाटक मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी आणि मगच महामार्गाचं उद्घाटन करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. चंद्रकांत पाटील आणि राज्यपालांच्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवरायांचा अपमान आणि महिलांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी करायला हवी, साहित्यिकांनी लेखणीतून त्यांची कानुघाळणी करत राहायला हवी असं उद्धव ठाकरे म्हणाले. जर पंतप्रधानांनी उद्या जरूर यावं, आम्हाला जरूर आमचे कान टोचावे, तुमचा तो अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे, पण ते अधिकार तो दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक, जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची अरेरावी जी सुरू आहे तिच्याबद्दल सुद्धा तुम्ही सणकून बोललंच पाहिजे. अख्खा महाराष्ट्र तुमची उद्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रश्नावरती भूमिकेची वाट बघतोय. हे रस्ते होतील आणि ते केलेच पाहिजे, पण एका मोठ्या रस्त्याचं तुम्ही उद्घाटन करत असताना
महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता कर्नाटक महाराष्ट्रासाठी बंद करत असेल आणि बंद केलेला असेल तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्याला काय बोलणार आहात आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहे ते पहिलं बोला आणि मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने असलेल्या त्या महामार्गाचं उद्घाटन करा. आणि स्वतः शिवसेना प्रमुख हे त्या सीमा प्रश्नासाठी 3 महिने तुरुंगात आले होते. आणि शिवसेनेची आणि बाळासाहेबांची भूमिका ही पूर्णपणे स्पष्टपणाने बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. काल आपले खासदार जे शिवसेनेचे आहेत ते जाऊन अमित शहाने भेटून आले. पण मी येताना परत बातम्या बघत होतो वाचत होतो बोमई बोलले अमित शहाने भेटून काय उपयोग नाहीये. म्हणजे एवढं तुम्ही तुमच्याच नेत्यांना आव्हान देणे एवढी तुमची मस्ती झाली. कोणाचा पाठिंबा आहे जो न्याय सर्वसामान्य माणसाला आहे तोच न्याय कायदा मंत्र्याला आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या न्यायाने अगदी कोणी बोलला तरी तो त्यालाही तसाच लागला पाहिजे. न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकार सुद्धा त्यांना पाहिजेत. मग राहिलं काय देशामध्ये? न्यायालय जे आहे ना ती यंत्रणा रद्दच करून टाका. पंतप्रधान जर का न्यायमूर्ती नेमणार असतील तर न्यायमूर्ती तरी नाटक कशाला ते नेमण्याचं नाटक तरी काय करतायत जे पंतप्रधान बोले सो कायदा. ही लोकशाही नाही असू शकत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलंय. बोम्मई यांनी पुन्हा एकदा ट्विट करून गरळ उकलीय. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रानं यापूर्वीही असा प्रयत्न केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे त्यामुळे आमचं सरकार सीमा प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं बोम्मई म्हणाले. काय ट्विट केलं त्यावर नजर टाकूया. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाहीये. महाराष्ट्रानं यापूर्वीही असा प्रयत्न केलाय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयात आमची बाजू भक्कम आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेलं ट्विट. बसवराज बोम्मईंच्या या ट्विटनंतर खासदार संजय राऊतांनी बसवराज बोम्मई यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा टीका केलेली आहे. बोम्मई काय वक्तव्य करतात याच्याशी महाराष्ट्राला काही घेणं देणं नाहीये. मात्र सीमावादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का कधी बोलणार? सरकारच्या तोंडाला कुलूप लावलेलं आहे का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. बसवराज बोम्मईंनी अमित शहा यांचं ऐकणार नसल्याचं म्हटलंय. मग अमित शहा मध्यस्थी कसली करताय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. मुंबई म्हणतात 1 इंचही जमीन देणार नाही. मी अमित शहांचं ऐकणार नाही. मग अमित शहा मध्यस्थी कसली करणार आहे? काल जे म्हटलं ना मध्यस्थी करणार आहे. मग नक्की काय मध्यस्थी करणार आहे? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती बोलावं, ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते या प्रश्नावरती. आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी सीमा प्रश्नावरती कठोर आणि ठाम भूमिका घेतलेली आहे. पण हे एकमेव मुख्यमंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत या विषयावरती तोंड उघडलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसते आहे, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं. पण आमचे मुख्यमंत्री काय करतायत हा आमचा पुढला प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत आणि काय सांगतायत याच्याशी महाराष्ट्राला काही पडलेलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्या इकडले प्रमुख आहेत ते बोम्मईंना कशा प्रकारे उत्तर देत आहेत किंवा ते या लढाईमध्ये उतरले आहेत की नाही, कुठे आहेत? दरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी बोम्मईंच्या ट्विट नंतर काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूयात. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोला असते बोलू दे. केस सुप्रीम कोर्टमध्ये आहे. सुप्रीम कोर्टमध्ये संपूर्ण ताकदीने देवेंद्रजी एकनाथजी आपलं सबमिशन करून चुकलेले आहे. आणि या केसमध्ये भडकाऊ भाषण करून तिकडून किंवा इकडून सीमा भागातल्या लोकांच्या भावना भडकवून दोन्हीकडून कुठलेही वक्तव्य होऊ नये या मताचा मी आहे. कारण दोघांच्या
हातात केस नाहीये. सध्या सीमा भागामध्ये शांतता हे करणं मानवी हक्काप्रमाणे जे प्रत्येक भारतात राहणाऱ्या माणसाचे हक्क आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत. जोपर्यंत आमच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते हक्क मिळवून देण्यासाठी भारताचे गृहमंत्री सक्षम आहेत. त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि या मीटिंगमध्ये योग्य त्या सूचना ते कर्नाटक शासनाला देतील. त्यांनी म्हटले की एकही इंच आम्ही जमीन देणार नाही, त्यांच्याकडून जमीन आम्हाला बिलकुल नको, आमची जमीन सुप्रीम कोर्ट आम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही. अमित शहांवरचा जो बोलण्याचा आरोप आहे तो चुकीचा आहे. शेवटी अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे आणि त्यांना भेटल्यावरसुद्धा फरक पडणार नाही याचा अर्थ ही उन्मादाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. शेवटी कोणत्याही पक्षाचा नेता हा आपल्याकरता मोठा नेता असतो आणि आदरणीय अमित शहा हे या देशाचे सगळ्यात मोठ्या पक्षाचे 2 वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत, या देशाचे गृहमंत्री आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी त्यांच्यावर आहे आणि त्यांनी तडजोडीकरता काही केलं तरी आम्ही काहीच करू देणार नाही, आज काहीच होणार नाही याचा अर्थ याला रगट म्हणलं जातं, रगाची भाषा म्हटली जाते. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात अजिबात मी चर्चेला येणार. अरे लोकशाही मानणारी तुम्ही सगळी लोक, आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाला मान देतो, त्यांचा संविधानाने घालून दिलेल्या रस्त्याने आपण जातो, कायद्याने घटनेने पुढे जातो आणि अशा पद्धतीनं जर एका महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीच वक्तव्य करणार असतील तर मग प्रश्न सुटणार सोडवणार कोण? हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही हे स्पष्ट झालंय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांचं अधिवेशनासाठी तात्पुरतं वाटप केलेलं आहे. मंत्रिमंडळातील पूर्वीच्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी अधिवेशन काळापुरती तात्पुरती दिलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहता आहात कुणाला कुठलं खातं तात्पुरत्या स्वरूपात दिलं गेलंय. मी दिलगिरी व्यक्त करायला तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, त्यातल्या शब्दावर आक्षेप घेण्यात आलेला होता. त्या वादग्रस्त शब्दासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी यूटर्न घेतलाय. कालपर्यंत वक्तव्य चुकीचं नसल्याचा दावा त्यांनी केला होता. आज अखेर दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे असं म्हटलंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करेन, भीक हा या शब्दावरून भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करेन असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. मी माझ्या खांद्यावर जो हे होता गमछा तो काढून अशी ऍक्शन घेऊन दाखवलं. लोकांनी भीक मागितली की माझ्या शाळेला पैसे द्या, तर या भीक शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. कारण मी काही छोट्या मनाचा माणूस नाही, माझ्या मनात जो श्रद्धा आहे, माझ्या रक्तारक्तांमध्ये आंबेडकर महात्मा फुले हे आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करायला माझी काही अडचण आहे. तुम्ही इतका छोट्या मनाचा नाही, तुम्ही छोट्या मनाचे आहात. तुम्हाला राजकारण करण्यासाठी रोज काहीतरी शोधायचं असतं आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून यातून कोणाच्या भावना दुखावल्या क्लिप पूर्ण ऐकली पाहिजे. भाषण तर माझं त्या एवढं वारकऱ्यांनी अप्रिशिएट केलं की ज्यात मी पूर्ण अध्यात्म मांडलं. बातमी आहे News18 लोकमतच्या इम्पॅक्टची. पुन्हा एकदा News18 लोकमतच्या बातमीचा दणका बघायला मिळाला. डम्पिंग ग्राउंडच्या तासातून चिखलोलीकरांची आता सुटका होणार आहे. राष्ट्रीय हरित लवादानं चिखलोली डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिलेत. चिखलोलीकरांच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश आलंय. News18 लोकमतनं चिखलोलीकरांच्या समस्यांची बातमी लावून धरली होती. यानंतर लवकरच संयुक्त कचरा प्रकल्प सुरू होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नीर नगरपालिकांचा डम्पिंग ग्राउंडचा मार्ग मोकळा होईल. यानंतर आता चिखलोलीकरांनी News18 लोकमतचेही आभार मानले. आपण स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया ज्यांनी डम्पिंग ग्राउंडसाठी कायदेशीर लढा दिलेला होता. पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर मी हरित लवादाचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी नागरिकांच्या बाजूने कौल दिला आणि हरित लवादाने डम्पिंग त्वरित बंद करण्याचे आदेश देऊनसुद्धा अद्यापही आपण बघू शकता की अजूनसुद्धा इथे कचरा डंप केला जातो आहे. मग ही नगरपालिकेची मनमानी म्हणायची की लोकांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न म्हणायचा अगदी. आणि जर हे बंद होत नसेल, आता अगोदर आम्हाला नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन म्हणायचं तुमच्याकडे कोर्टाचे कोणते आदेश आहेत का, कोणतं ऑर्डर आहे का? आता तुमच्याकडे कोर्टाचे आदेश आलेले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा लढा यशस्वी झालेला आहे, ग्रीन ट्रिब्युनलने आदेश दिलेले आहेत आता. हो नक्कीच, कारण ह्याच्यासाठी कायदेशीर लढाई हीच करावी लागणार होती. तर मागील वर्षभरामध्ये
ग्रीन ट्रिब्युनल बरोबर आम्ही सतत पत्रव्यवहार करत होतो आणि त्याच्यानंतर कायदेशीर न्यायालयात आम्ही दाद मागितली आणि त्याला यश मिळालेलं आहे. पण यश हे फक्त कागदोपत्री आहे, पण अंमलबजावणी अजून तरी झालेली नाही. अंमलबजावणी कधी? कागदोपत्री यश मिळालंय ही पहिली महत्त्वाची पायरी मानली जाते. कागदोपत्री यश मिळालंय ही पहिली पायरी मानली जाते. याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आता अंबरनाथ नगर परिषदेला पुढे चढायच्या आहेत. आणि एकूण परिस्थिती बघता या ठिकाणची जी अगोदरची जी परिस्थिती होती, हा पूर्ण डोंगराळ भाग होता, इथे टेकडी होती निसर्गरम्य अशी, ती पूर्ववत करण्याची, इथे झाडं लावण्याची आणि इथे मायनिंग करून इथला कचरा पूर्णपणे काढून नेऊन आणि पालिकेला जो काय आत्तापर्यंत 31 लाखाचा जो दंड लावलेला आहे त्यांनी, तो या सुशोभीकरणासाठी, इथली जमीन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, या जमिनीत जे काही दूषित पाणी गेलेलं आहे किंवा जे काही केमिकल इथे साचले असतील ती परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी वापरली, ती वापरली जावी. अगदी खरं. अगदी शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. आता जो त्रास होता तो त्रास संपताना दृष्टिक्षेपात येतो आहे, फक्त आता अजून काही काळ त्रास सहन करावा लागतोय. खरंच हा त्रास एवढा भयंकर आहे की आता सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे माशांनी एवढं हैराण केलेलं आहे आणि असा वास पण घेऊ शकत नाही, एवढा बेकार वास आहे. बरोबर. आणि खरंच सांगतो ना, हे लवकरात लवकर हटलं पाहिजे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गोंदियातून 23 हत्तींचा कळप भंडारात दाखल झाला. हत्तींच्या कळपानं 22 गावात धुमाकूळ घातला असून कापणीला आलेलं पीक उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होती आहे. दरम्यान हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरीतल्या कासई घाटात बिबट्या दिसल्यानं वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्याचसोबत आसपासच्या गावांमध्ये सुद्धा बिबट्याचा संचार असल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. औरंगाबादेतील 5 वर्षाच्या चिमुकल्याची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. प्रणित बाहेते या मुलानं 1 मिनिटात 7 पर्यंतचे पाढे म्हणत या विक्रमाची नोंद केली. शिर्डीत कोपरगावमध्ये मसुदा दारुवाला यांनी रांगोळीच्या माध्यमातून साईबाबांचा सर्वात लहान प्रतिमा साकारली. इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मसुदा यांच्या विक्रमाची नोंद करण्यात आली. बीडच्या इमामपूर गावामध्ये जागृत म्हसोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त भव्य राज्यस्तरीय कुस्त्यांची दंगल संपन्न झाली. यावेळी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई, आमदार शहाजीबापू पाटील यांनी हजेरी लावली. तर या दंगलीमध्ये राज्यभरातील पैलवानांनी सहभाग नोंदवला. बीडच्या आष्टी तालुक्यातील बेलगाव इथल्या रेणुकादेवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. यात्रेनिमित्त कुस्तीचा आखाडा पार पडला. वर्ध्यातील तृतीयपंथी शिवानी सुरकार हे विदर्भातील पहिली वकील बनल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच जिल्हा प्रशासनानं दखल घेत शिवानीला जिल्ह्याची आयकॉन बनवलंय. शिवानी नवतरुणांना आणि सामान्य नागरिकांमध्ये मतदानाची जनजागृती करणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात धुळे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवण्यात आली. राज्यपालांना पदावरून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी धुळ्यात शहर राष्ट्रवादीच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली. नाशिक परिक्षेत्रामध्ये पोलिसांना एक आधुनिक सॉफ्टवेअर दिलं जाणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संशयित आरोपींना पकडल्यानंतर त्याचा फोटो आरोपींना ज्या ठिकाणी पकडण्यात आलाय त्या ठिकाणचे जिओ टॅगिंग तसंच गुन्ह्याचं स्वरूप याची माहिती त्या ऍपवर अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे संशयित आरोपींचा ट्रॅक रेकॉर्ड पोलिसांना क्षणात उपलब्ध होणार आहे. नालासोपाऱ्यात एका युवतीनं आईच्या मैत्रिणीच्या घरी चोरी करून 1 लाख रुपयांची चोरी केली आहे. गाडी, फ्रीज, सोफा या वस्तू तिनं खरेदी केल्यात. या युवतीला आचोळे पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक करत 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नवी मुंबईतील नेरुळमधील लग्न हॉलच्या बाहेर लग्नाला आलेल्या मुलीला धक्का लागल्यानं 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाचे भराडी एकमेकांना एकमेकांच्या अंगावरती धावून जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. बालविवाह झाल्याचं सिद्ध झाल्यास सरपंच आणि सदस्यपद 3 महिने स्थगित करा. राज्य महिला आयोग राज्य सरकारला अशी शिफारस पाठवणार आहे. एकट्या परभणीत 1 वर्षात 165 बालविवाह रोखण्यात आले. सुन्या वादातून रामेश्वर कॉलनीतील 2 तरुणांवरती चॉपर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये नितीन निंबा राठोड आणि सचिन कैलास चव्हाण हे दोघं गंभीर जखमी झालेत. त्यातील नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे। हजारो लाखो लोकांना एक दिलासा आणि वरदान ठरणारा हा महामार्ग जो आहे ॲक्सेस कंट्रोल, याचं लोकार्पण होते, अतिशय आनंद आहे आणि समाधानही आहे। कारण याची सुरुवात झाली त्यावेळेस त्या सरकारमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी याची सुरुवात केली। त्यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग सुरू झाला आणि मी त्यावेळेस मंत्री होतो, ती जबाबदारी MSRTC खात्यावर होती आणि आता मी मुख्यमंत्री आहे। असा योगायोग आहे की सुरुवात आणि लोकार्पण पाहायला मिळते आणि या समृद्धी महामार्गाचं नावही बाळासाहेबांचं देण्याचं भाग्य मिळालं, त्याचाही आनंद आहे। निमंत्रण पत्रिकेमध्ये दोन्ही मिनिस्टर नाव त्याचं माहीत नाही, ते प्रोटोकॉल प्रमाणे काय सीमा प्रश्न सुटेल, सीमा आंदोलन देखील आम्ही होतो। आता सीमावासियांना ज्या काही योजना त्यांनी बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरू केलेल्या आहेत, हेही मी या ठिकाणी सांगतो। आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांशी बोलणं झालेलं आहे, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः बोललो आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना कुठलाही त्रास होता कामा नये हेही सांगितलं आहे। त्यामुळे केंद्र सरकार, आदरणीय प्रधानमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांनी त्याची जाणीव आहे। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे की तुम्ही किती अमित शहांना भेटले तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे, आम्ही कुठे मागे होणार। बघा, हा वाद आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही भाष्य करणं योग्य नाही आणि आम्ही फार संयमाने घेतो आहे। आम्ही त्यांना सांगितलं आहे राज्यातल्या महाराष्ट्रातल्या कुणालाही त्रास होऊ नये, त्याची काळजी याची जबाबदारी तुमची आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ॲक्शनही घेतलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सीमावर्ती भागामध्ये ज्यांना सोयीसुविधा द्यायच्या आहे त्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे आणि यामध्ये एकच सांगतो की आपल्या राज्यातले कोणीही बांधव भगिनी तिकडे जाणार नाहीत ही जबाबदारी देखील आमची। सीएम साहेब, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आपण 10 खात्याची जबाबदारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाविषयी संवाद साधला, त्यांना विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली। ते म्हणाले हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे याचा आनंद आहे। समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देता आलं आहे त्याचाही आनंद आहे। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोललेलो आहोत, त्यामुळे सीमावादासंदर्भात काय नेमक्या घडामोडी घडत आहेत त्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, काही क्षणात टॉप 18 मध्ये पुन्हा भेटूया। पहा फक्त News 18 लोकमत। नागरिकांकडून